आजारा जेवायला 4-5 वर्षापासून त्रास होतोय आणि खाल्लेलं जेवण परत वरती येतंय आणि झोपायला त्रास होतो. काल माझं ऑपरेशन झालं, ऑपरेशन नंतर मी जेवण बिवण करायला लागलो, डाएट लिहिलं आणि आज माझं ऑपरेशनच्या नंतर 2-3 तासात मी चालायला लागलो आणि आज माझं रिचार्ज झालं. ऑपरेशन केल्याच्यानंतर 6-7 महिने झाले, तर मला जेवण पण एकदम छान जाते, जेवणाला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. आणि माझं व्यवसाय शेती, मी आता यामध्ये शेतीत पण कामं चांगल्या प्रकारे करतो आणि काहीच अडचण येत नाही. माझं नाव विशाल एकनाथ वाजी, मी नाशिकवरून आलेलो आहे. मला हा त्रास 4-5 वर्षापासून होतोय, पण सरांचा व्हिडिओ ऑनलाईन बघितल्यामुळं ते कळल्यामुळं आम्ही इथं आलो बा. तर सरांनी मशीन लावलं बा 24 घंट्यासाठी, बा शरीरात काय आजार आहे काय नाही त्याच्यावरून पूर्ण समजलं जाते. अगोदर लावण्यासाठी ती भीती वाटत होती मनाला, काही जेवायला त्रास होईल काय असं तसं, पण त्याच्याने काही घाबरण्याचं काही कारण नाही बा. असं ते जेवता पण येतं, जेवण जातं, झोप पण व्यवस्थित येते आणि ते लावून आपल्याला इकडे तिकडे फिरता पण येतं भरपूर, त्याच्यामुळं काही घाबरण्याचं कारण नाही. ते 24 घंट्यासाठी ते आपल्या शरीराची पूर्ण रेकॉर्डिंग करतं आणि काय ते आजार आपल्याला समजतं. मी डॉक्टरच्या अक्षरांक आलो होतो, माझा जेवणाचा प्रॉब्लेम होता, जेवण जात नव्हतं, जेवण अटकत होतं. तर सरांनी पीएच मशीन लावलं होतं 24 तासासाठी, त्याच्यामध्ये ऑपरेशन करायला सांगितलं. माझं ऑपरेशन काल झालं आहे. ऑपरेशन झाल्याच्यानंतर मी 2-3 घंट्यामध्ये चालू शकतो, फिरू शकतो आणि नंतर एक ज्यूस वगैरे प्यायला पिण्यासाठी देते आणि नंतर हळूहळू 5-7 तासानंतर जेवण वगैरे हलकासा डाईट चालू होतो आणि आज माझा दुसऱ्या दिवशी रिचार्ज पण आहे. मला एकदम व्यवस्थित वाटते, घाबरण्याचं काही कारण नाही. मला सरांनी ऑपरेशन सांगितलं होतं, ऑपरेशन करून 2 दिवस झाले, तर दवाखान्यातून डिस्चार्ज दिला होता. डिस्चार्ज दिल्यानंतर सरांनी चेकअपसाठी बोलवलं होतं. चेकअप केल्याच्या नंतर आज मला आज सरांनी घरी जाण्याचं करता सांगितलं आहे आणि आज मी व्यवस्थित आहे, व्यवस्थित एकदम आहे. मला जेवण करायला त्रास व्हायचा, जेवण जेवताना अटकायचं. तर सरांक आलो होतो, तर सरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. तर ऑपरेशन केल्याच्यानंतर 6-7 महिने झाले, तर मला जेवण पण एकदम छान जातं, जेवणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि माझं व्यवसाय शेती, मी आता यामध्ये शेतीत पण कामं चांगल्या प्रकारे करतो आणि काहीच अडचण येत नाही. आणि 6-7 महिन्यापासून आता कोणची पण दवाई चालू नाही आणि दवाई सर्व बंद झालेली आहे आणि आता एकदम मला व्यवस्थित वाटतंय आणि एकदम मी फिट झालो आहे.